नमस्कार, किरण्स कॉर्नरमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण मोतीचूरचे लाडू कसे बनवायचे ते बघूयात. आणि अगदी हलवाईसारखे टेस्ट होते, अगदी तोंडात टाकताच विरघळतील असे होतात. आणि आपण बुंदी न पाडता बनवत असल्यामुळं अजिबात टेन्शन घेण्याची गरज नाही आहे. तुम्ही अगदी पहिल्यांदा बनवत असाल तरीही तुमचे लाडू परफेक्ट होणार, अगदी मला 100% खात्री आहे. चला तर मग आपण वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. लाडूसाठी लागणारं आपण साहित्य बघून घेऊया. तर 2 वाटी हरभरा डाळ मी 2 तासांसाठी भिजवून घेतलेली आहे आणि याचं पाणी काढून घेतलं आहे. जर ज्या वाटीने आपण हरभरा डाळ घेतली होती त्याच वाट्या मी 2 वाटी साखर घेणार आहे पाक बनवण्याकरता. तर जेवढी डाळ तेवढीच आपल्याला साखर घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला 1 चमचा वेलचीपूड घ्यायची आहे. त्यानंतर 1/2 वाटी पाणी लागेल पाक बनवण्याकरता. आणि काजू आणि किशमिश हे ऑप्शनल आहेत, आपण घालायचे असेल तर घालू शकतो, नाही घातले तरी चव मस्त लागते. तर आता ही डाळ आपण भिजवून घेतलेली मिक्सरवर फिरवून घेऊया. पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे, अशीच आपल्याला डाळ फिरवून घ्यायची आहे. तर मी अशा प्रकारे ही डाळ वाटून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकताय. अगदी बारीक पेस्ट नाही केलेली आहे, थोडं जाडसरच आहे. तर आपण आता याला बाजूला ठेवून घेऊया आणि सगळ्यात आधी पाक बनवायला घेऊया. तर कढईत मी 2 वाट्या साखर घालून घेतेय. आपण ज्या वाटीने डाळ घेतली होती त्याच वाटीने 2 वाट्या साखर घेतली मी आणि 1/2 वाटी पाणी घातले आता. तर आपल्याला याचा आता छान एकतारी पाक बनवून घ्यायचा आहे. सोबतच यात आपण वेलचीपूडसुद्धा घालून घेऊया, यामुळे लाडवांना खूप मस्त चव येते. हा पाक व्हायला फार वेळ लागत नाही, अगदी 5 ते 7 मिनटं लागतात. तर आपल्याला अशा पद्धतीचा एकतारी पाक बनवायचा आहे. तुम्ही बघू शकताय असं याचं 2 बोटांमध्ये घेतल्यानंतर असं एक तार तयार होतीये. तर आपला पाक तयार आहे. आता मी यात केसरी फूड कलर घालून घेतला आहे थोडासा, यामुळे आपल्या लाडूंना छान रंग येईल. अगदी मार्केटमध्ये मिळतात मोतीचूरचे लाडू, अगदी तसा रंग येतो. आणि हे ऑप्शनल आहे, नाही घातलं तरी काही हरकत नाही. आता आपण पुढची तयारी करायला घेऊया. तर मी एका कढईमध्ये 7 ते 8 चमचे तूप घालून घेतलेलं आहे. तर तुम्ही तेलातही तळू शकता, पण तुपामुळे चव मस्त येते लाडूंना. तर तूप तापले लापल्यानंतर आपल्याला आपण वाटून घेतलेल्या डाळीचे असे चपटे चपटे भजनसारखे वडे तळून घ्यायचे आहेत. आणि फार वेळ नाही तळायचं, एका बाजूने 1 मिनिट आणि दुसऱ्या बाजूने 1/2 मिनिट तळलं तरी चालतं. आपल्याला याला असं फार कुरकुरीत करायचं नाही आहे. तुम्ही बघू शकताय मी अशा पद्धतीने हे वडे तळून घेतलेले आहेत. तर अशाच पद्धतीने मी राहिलेल्या डाळीचेसुद्धा वडे तयार करून घेते. तर असं हाताने थोडं चपटे वडे टाकायचे, म्हणजे तळायला वेळ लागत नाही. तर आपले वडे आता तयार आहेत तळून. तुम्ही बघू शकताय कलर कसा आहे, याला जास्त कुरकुरीत होईस्तवर नाही तळायचे आपल्याला. तर अशाच पद्धतीने मी सगळे वडे तयार करून घेतलेले आहे आणि तुम्ही बघू शकताय आपल्याला तूपही जास्त लागलेलं नाही आहे. अगदी 2 ते 3 चमचे तुपात आपले वडे तयार झाले असतील. तर मी राहिलेलं तूप काढून घेते आणि थोड्याशा तुपात आपल्याला काजू आणि मनुके थोडेसे फ्राय करून घ्यायचे, म्हणजे याला तुपाचा छान वास लागेल. तर आता हे तळून घेतलेत मी, यांना काढून घेते. आणि आपले हे तयार वडे आपल्याला आता थंड झाल्यावर मिक्सरवर फिरवून घ्यायचे आहेत. तर आपले हे वडे आता थंड झालेले आहेत आणि मी आता याला मिक्सरच्या भांड्यात घालून फिरवून घेणार आहे. तर जाडसरच आपल्याला हे वाटायचं आहे, अगदी याचं बारीक पीठ नाही करायचं. तुम्ही बघू शकताय मी अशा पद्धतीने याचं रवाळ असं जाडजाड पीठ ठेवलेलं आहे. आणि यामुळेच आपले लाडू छान असे मोतीचूरसारखे तयार होतात. आता वाटून घेतलेलं हे पीठ आपल्याला तयार पाकात घालून घ्यायचं आहे. तर आता हे पाक कोमट आहे, तर यातच आपल्याला हे पीठ घालून घ्यायचे आणि छान मिक्स करून घ्यायचे. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर मी तुम्हाला सांगू इच्छिते, मी असे सोप्या रेसिपी घेऊन येत असते. तर तुम्ही माझं चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि सोबतच बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे तुम्हाला मी जेव्हा कधी व्हिडिओ अपलोड करेल त्याचं तुम्हाला अपडेट मिळतील आणि तुम्ही माझे व्हिडिओ कधी मिस नाही करणार. आता सोबतच आपण यात तळून घेतलेले किशमिश आणि काजू घालून घेऊया. हे ऑप्शनल आहे, नाही घातलं तरी चालतं. आणि आता हे छान मिक्स करून घ्यायचं आणि आपल्याला याचे आता लाडू तयार करायचे आहेत. अगदी मऊसूद लाडू तयार होतात याचे, अगदी तोंडात टाकताच विरघळतील असे तयार होतात. तर अशा पद्धतीने आपल्याला लाडू वळून घ्यायचे आहेत याचे. तुम्ही बघू शकताय आपलं टेक्स्चर लाडवांच्या पिठाचं असतं, रवाळ असं आहे, मोतीचूरसारखे लाडू दिसतात आपले यामुळे. तर आपले हे लाडू तयार आहेत, तर नक्की करून बघा आणि कसे झालेत मला कमेंट करून नक्की कळवा. आवडल्यास लाईक शेअर करा आणि माझं चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. अशा छान छान सोप्या रेसिपींसाठी थँक्यू.